नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक प्रिपोझिशनवरती 15 क्वेश्चनची एक क्विज घेऊन आलेलो आहे, एक टेस्ट घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. प्रिपोझिशनवरती ती क्विज आहे आणि त्याचे आन्सर तुम्हाला मला ह्या व्हिडिओ. आणि मित्रांनो, मला जे लवकरात लवकर 24 तासाच्या आत याची उत्तरं देईल या टोटल क्वेश्चनची, मी त्या विनरची लिस्टसुद्धा अनाऊन्स करणार आहेत. कोण विनर आहे या क्विजचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून क्विज काळजीपूर्वक द्या आणि 24 तासाच्या आत तुम्हाला सगळे मला आन्सर द्यायचे आहे, कारण तुमचंसुद्धा नाव येऊ शकतं या विनर लिस्टमध्ये. चला तर मग द्यायचे आहेत एका दिवसाच्या आत. मी तुम्हाला 24 तासाचा वेळ देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मला लवकरात लवकर या 15 क्वेश्चनचा आन्सर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर मित्रांनो, खूप क्विज खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन्स काढलेले मी, म्हणून बारकाईने आपले क्वेश्चन्स वाचा आणि त्याचा आन्सर पण कमेंटमध्ये द्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर वेळ न गमवता मी आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करतो व्हिडिओला. बघा, आता मी सध्या टेलिग्राममध्ये बरोबर आहे, तिथं आता एक क्विज तयार केली मी डायरेक्ट क्विज बॉटमध्ये. बघा, आता मी डायरेक्ट क्विज स्टार्ट करतो. मी आय एम रेडीवर क्लिक करून बघा, क्विज स्टार्ट होईल आता लगेच. बघा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. बघा, यू बेटर पुट अ जॅकेट डॅश युअर शर्ट बिकॉज इट इज रिअली कोल्ड टुडे. इट TODAY तुम्हाला पुढे दिसत नसेल, बरोबर आहे. आता याचं काय राहील आन्सर? बघा, यू बेटर पुट अ जॅकेट युअर डॅश युअर शर्ट बिकॉज इट इज अ रिअली कोल्ड टुडे. आता तुमच्यासाठी 4 ऑप्शन्स आहे. बघा, तुम्हाला 4 ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचे. आता मी कॅमेरा पॉज करतो. बघा, पहिला प्रश्न झाला. आता सेकंड क्वेश्चन बघा, आय लाईक टू लिसन डॅश द रेडिओ व्हेन आय वेक अप. त्यासाठी 4 ऑप्शन आहे. फर्स्ट आहे अबाउट, सेकंड आहे ऑफ, थर्ड आहे बिनीथ अँड फोर्थ आहे टू. तर मित्रांनो, तुम्हाला याचं करेक्ट आन्सर तुम्हाला मला द्यायचं आहे. तर मित्रांनो, आता मी कॅमेरा पॉज करतो, कारण तुम्हाला आन्सर इथं दिसून जाईल. म्हणून क्वेश्चन्स एकदा जर तुम्हाला प्रश्न कळाला नसेल तर व्हिडिओ रिव्ह्यू करून सुद्धा तुम्ही पाहू शकता परत. बघा, थर्ड क्वेश्चन आहे. बघा, द हिल्स हिअर आर कवर्ड डायडॅश वाईल्ड फ्लावर्स इन अर्ली स्प्रिंग, बरोबर. त्यासाठी फोर ऑप्शन आहे. फर्स्ट आहे राऊंड, सेकंड आहे विथ, थर्ड आहे टू अँड फोर्थ आहे बिनीथ. तर मित्रांनो, तुम्हाला याचं मला करेक्ट आन्सर द्यायचं आहे. बघा, परत एकदा प्रश्न तुम्हाला दिसेल. इथं 4 ऑप्शन्स परत एकदा दाखवून देतो. करेक्ट ऑप्शन चूज करा. आता मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनवर घेऊन जातो, कारण तुम्हाला इथं उत्तर दिसू शकतं. बघा, मी नेक्स्ट क्वेश्चनवर आलेलो आहे. फोर्थ नंबरच्या, अ कॅप्टन इन द नेव्ही रँक्स डायडॅश अ कॅप्टन इन द आर्मी, बरोबर आहे. परत एकदा वाचतो मी, अ कॅप्टन इन द नेव्ही रँक्स डायडॅश अ कॅप्टन इन द आर्मी. त्यासाठी तुम्हाला इथं बघा, इथं 4 ऑप्शन्स आहे. आता फर्स्ट आहे इन फ्रंट ऑफ, सेकंड आहे अबो, थर्ड आहे बिलो आणि फोर्थ आहे फ्रॉम. तर तुम्हाला याच्यापैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचे. बघा, प्रश्न परत एकदा स्क्रीनवर तुमच्या आणतो मी. बघा, आता मी क्वेश्चन्सला एंड करतो, बरोबर आहे, पॉज करतो. बघा, याच्यानंतर 5th क्वेश्चन आहे. अ लॉट ऑफ पीपल बॉरो मनी डायडॅश द बँक. खूप सिम्पल प्रश्न आहे. अ लॉट ऑफ पीपल बॉरो मनी डायडॅश द बँक. आता बघा, चार ऑप्शन्स तुमच्यासाठी. फर्स्ट आहे इनटू, सेकंड आहे बाय, थर्ड आहे ओवर आणि फोर्थ आहे फ्रॉम. तर तुम्हाला एक करेक्ट प्रिपोझिशन चूज करायचे. या चारीपैकी करेक्ट प्रिपोझिशन चूज करायचे. एक हिंट देतो मी तुम्हाला पासून. आता तुम्ही तुमचं एक विचार करून उत्तर द्या. बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. बघा, सी एम आर यू डायडॅश वर्क अर्ली धिस मॉर्निंग. 4 ऑप्शन आहे. प्रिपोझिशन आहे फर्स्ट आहे इन, सेकंड आहे ऑन, थर्ड आहे ॲट आणि फोर्थ आहे टू. तर मित्रांनो, तुम्हाला या 4 प्रिपोझिशनपैकी करेक्ट प्रिपोझिशन चूज करायचे. सी एम आर यू डायडॅश वर्क अर्ली धिस मॉर्निंग. खूप सिम्पल इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, चूज करा. बघा मित्रांनो, याच्यानंतरचा प्रश्न आहे. बघा, सेव स्लीप डायडॅश द स्टेबल्स. बघा, स्लेव स्लीप्स डायडॅश द स्टेबल्स. 4 ऑप्शन आहे. फर्स्ट आहे डी, सेकंड आहे बिनीथ, थर्ड आहे इनसाईड पाहिजेत आणि शेवटचं ऑन आहे, बरोबर आहे. तुम्हाला या 4 पैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. हे सगळे क्वेश्चन्स मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ऑलरेडी घेतलेले, पण परत एकदा मी इथं घेतो आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ मी रिझ्यूम का केला, हे क्विज 1 मिनिट थांबा, की मी हे सगळे क्वेश्चन्स मी सांगितलं तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती घेतलेले आहेत थोड्या वेळापूर्वी, पण परत एकदा मी इथं तुमच्यासाठी एक आणखीनसुद्धा इथं परत आणलेले. तुम्हाला परत एकदा चान्स आहे तुम्हाला विनर व्हायचा.
मी विनर सुद्धा याच्यात डिसाईड करणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. शी लेफ्ट विदाऊट डायडॅश द मिल, बरोबर आहे, परत आहे का, शी लेफ्ट विदाऊट डायडॅश, शी लेफ्ट विदाऊट पेईंग डायडॅश द मिल. फोर्थ चार पोझिशन आहे, फर्स्ट डे टू, सेकंड ए फॉर, थर्ड ए ऑन अँड फोर्थ ए अबाउट. तर मित्रांनो, याच्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला मिळत आहे 10 सेकंद, तिथं तुमच्या स्क्रीनवरती आहेत, तुम्हाला विचार करून उत्तर द्यायचं आहे. आता मी व्हिडिओ पॉज करायवरती जातो कारण तुम्हाला उत्तर दिसेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, दे वेंट डायडॅश द झू लास्ट वीक विथ देअर टीचर. दे वेंट डायडॅश द झू लास्ट वीक विथ देअर टीचर. चार ऑप्शन्स आहे, फर्स्ट ए टू, सेकंड ए ऑफ, थर्ड ए ऑन अँड फोर्थ ए इन. आता बघा इथं याचा क्रम खालीवर झालेला आहे, ऑप्शनचा बी डी ए सी, पण तुम्हाला उत्तरामध्ये मला क्रम व्यवस्थित द्यायचा आहे कारण इथं ते क्विज मी पहिले घेतली होती म्हणून इथं तुम्हाला क्रम दिसे ना व्यवस्थित. चला आता नेक्स्ट क्वेश्चनवर वळावू. बघा जवळपास आपली क्विज आता 10 क्वेश्चन झालेले आहेत. द रॉबर मेड हिज इस्केप बाय जम्पिंग क्विकली डायडॅश द कार, बरोबर आहे. द रॉबर मेड हिज इस्केप बाय जम्पिंग क्विकली डायडॅश द कार. खूप सिम्पल प्रश्न आहे. आपल्याकडे चार ऑप्शन आहे, फर्स्ट इन साइड, सेकंड इन, थर्ड इन टू, फोर्थ ऑन. आता तुम्हाला मला करेक्ट ऑप्शन नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सॉरी कमेंटमध्ये द्यायचा आहे क्रम. बघा परत एक क्वेश्चन आहे आता 11 नंबरचा. ही वॉज पॅनिक्ड ॲज ही सॉ अ पॉलिसमॅन कमिंग, बरोबर आहे. म्हणजे तो पॅनिक्ड झाला पोलिसमॅनला ते बघून डायडॅशिम. आता पुढं काय इन पुढचं, चार ऑप्शन आहे, फर्स्ट ए टूवर्ड, सेकंड ए टू, थर्ड इन फ्रंट ऑफ आणि फोर्थ ए अबो. तर कोणतं ऑप्शन दिलं याच्यापैकी करेक्ट. आता याला तुम्ही म्हणशाल याला नंबर नाही आहे क्वेश्चनला, पण तुम्हाला डायरेक्ट मला तिथं तो वर्ड्स टाईप करायचा आहे ज्याचा ॲन्सर असणार आहे ती करेक्ट. बघा 12 क्वेश्चन आहे, द सिक्रेट डॉक्युमेंट्स वर हिडन डायडॅश अ फिलिंग कॅबिनेट, बरोबर आहे. द सिक्रेट डॉक्युमेंट्स वर हिडन डायडॅश अ फिलिंग कॅबिनेट, बरोबर आहे. त्यासाठी चार ऑप्शन तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती, फर्स्ट ए डी इन साईड, सेकंड बी इन, थर्ड ए सी इन टू आणि फोर्थ ए ऑन. तर याच्यापैकी कोणतं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो, विचार करा आणि उत्तर द्या. मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 30 नंबरचा, ही डायूट डायडॅश द सरफेस ऑफ द वॉटर. ही डायूट डायडॅश द सरफेस ऑफ द वॉटर. चार ऑप्शन्स आहे, सी ए इन फ्रंट ऑफ, ए बिलो, डी ए बी साईड आणि बी ए इन साईड. मित्रांनो चार ऑप्शन्स आहे, आता तुम्हाला त्यासाठी मिळत आहेत 24 आवर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मित्रांनो तुमचे डोळे उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, डोळे लावू नका आणि उत्तर मला व्यवस्थित द्या कमेंटमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक. दे नीड टू ड्राईव्ह डायडॅश द टनल बिफोर दे रीच द डेस्टिनेशन. दे नीड टू ड्राईव्ह डायडॅश द टनल बिफोर दे रीच द डेस्टिनेशन. फोर चार ऑप्शन्स आहे, फर्स्ट ए थ्रो, सेकंड ए अराउंड, थर्ड ए इन आणि फोर्थ ए आउट. तर मित्रांनो तुम्हाला याचा पण ॲन्सर मला डायरेक्ट हा वर्ड टाईप करायचा आहे, तिथं मला 40 नंबर लिहून वर्ड टाईप करायचा आहे तुम्हाला. तर मित्रांनो बढूया नेक्स्ट क्वेश्चन. आता मित्रांनो काही एक लक्षात घ्या, काही क्वेश्चनचे क्रम खालीवर झालेले उलटे सुलटे. आता तुम्हाला पण व्यवस्थित ते प्रश्न पाहिजे, प्रश्नाचा क्रमांक पाहायचा आहे की कोणते प्रश्न येते आणि त्या प्रश्नावरून मला तुम्हाला क्रमांक टाईप करायचा आहे. तुम्ही चुकूसुद्धा शकता बरं का, तुम्ही उत्तर जरी बरोबर दिले पण क्रमांक मला कळणार नाही तुम्ही काय क्रमांक दिला, म्हणून थोडंसं तिथं दक्षता घ्या तुम्ही, कळले नेमकं ऑप्शन प्रश्नाचा क्रमांक पहा. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. बघा 50 नंबरचा क्वेश्चन, बघा एव्हरीबडी वॉज टॉकिंग डायडॅश हिम आफ्टर द र्युमरस स्पीड. एव्हरीबडी वॉज टॉकिंग डायडॅश हिम आफ्टर द र्युमरस स्पीड. यासाठी तुम्हाला चार ऑप्शन आहे, फर्स्ट ए अबाउट, सेकंड ए टू, थर्ड ए अंडर अँड फोर्थ ए ऑन. तर मित्रांनो खूप सिम्पल क्वेश्चन आहे ते सगळे, तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांसाठी मिळतं 24 आवर्स. तर या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला मला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. बघा मित्रांनो जवळपास आपले क्वेश्चन झालेले सगळे. आता बघा इथं मी इथं 0 रिझल्ट दाखवतो आहे कारण मी याचं एकही याचा ॲन्सर दिलेलं नाही. दिलं असतं तुम्हाला कळालं असतं कारण मी स्वतः तयार केलं. ओके तर मित्रांनो आता हे सगळे क्वेश्चन झालेले तुम्हाला परत सांगतो की तुम्हाला मला व्यवस्थित प्रश्नाचा क्रमांक, प्रश्न जरी माझ्याकडून खालीवर झाले असतील तरी तुम्ही प्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित टाकायचा. लागला तर त्या प्रश्न ऑप्शनचं मला डायरेक्ट नाव बी दिलं तरी चालेल, तुम्ही प्रश्नाचा क्रमांक आणि नाव आणि तुम्हाला मी तो ॲन्सर की आणि रिझल्ट
तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल, आपल्या उद्यापर्यंत तुम्हाला याचं रिझल्ट भेटून जाईल. ज्यांनी मला उत्तर दिलं आहे त्या विनरची लिस्ट मी तुम्हाला लवकरात लवकर घोषित करेल. आणि तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, लवकरात लवकर उत्तर द्या तुम. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या रिझल्टसोबत. तुम्ही तुमच्या घरी जा, तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा, बेस्ट ऑफ लक, बाय बाय, टेक केअर.